हेलो बघा आजचा 12 नंबरचा प्रॉब्लेम सेक ऑफ याच्यामध्ये काय होता tan x टू द पावर 4 प्लस 4 ठीक आहे मग आता तुम्हाला याच्यामध्ये काय करायचे सांगा सुरुवातीला तर तुम्ही काय करणार पायथागोरस वापरणार काय पावर फंक्शन अँगल बघा बेटा याच्यामध्ये पावर दिसतोय का नाहीये मग काय आहे डायरेक्ट फंक्शन आहे बघा बर पहिला नियम आहे की बाबा रे दिलेल्या फंक्शनला y मानायचं काय करायचं दिलेल्या फंक्शनला y मानायचं दिलेल्या फंक्शनला y मानायचं हा माझा पहिला नियम दुसरा नियम आहे दुसरा डायलॉग लिहायचा डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x मग इथे सुरू करायचं dy/dx d/dx y ची व्हॅल्यू उचलायची ही व्हॅल्यू आणून सरळ इथे ठेवायची ठीक आहे हाय चला हे y ची व्हॅल्यू इथे ठेवण्यासाठी कुठलं इथे जायचं चला मग आलो सेक इथे येतो tan नंतर x टू द पावर 4 प्लस 4 पण झाला कार्यक्रम ठीक आहे हाय काय इतका कार्यक्रम कळला आता मग सरळ पुढे आलो ना आता पावर नाहीये म्हणजे पफा मधला p कटला बघा बघा काय कटला p कटला फंक्शन कोण आहे सेक सेक का करतो बघा सेकचा डेरिव्हेटिव्ह काय सेक इनटू अँगल हा का ताना ऐका सेक सेक जमला होते दोघ जात नाहीत का हां तेच ते हा का एक्स टू द पावर 4 प्लस 4 हा ऐका बघा सेक इनटू ताना तानाच्या पुढे कोण अँगल अँगल किती मोठा आहे तुमचं देणं घेणं नाहीये आता बोला काय करायचं पहिले कोणाचा काढलो फंक्शन का पावर तर नाहीच आहे फंक्शन का झाला कोण उरला अँगल डेरिव्हेटिव्ह कोणाचा आता अँगल कोण आहे x टू द पावर 4 प्लस 4 हाय का याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा का आता हाय का मागचा पार दिशेला तसा सेक इत आला tan x टू द पावर 4 प्लस 4 मागचा पार्ट दिशेला तसा tan ऑफ tan x टू द पावर 4 प्लस 4 मग बोला tanचा डेरिव्हेटिव्ह पावर का टनला नाहीये मग सेकचा डेरिव्हेटिव्ह काय tan सेक ए tanचा डेरिव्हेटिव्ह काय 6 हां sec स्क्वेअर अँगल sec स्क्वेअर कोणाचा काढू पावर आहे ह्याला तीन गोष्टी विचारलात का डेरिव्हेटिव्हला तुझ्याकडे पावर ते म्हणता नाहीच आहे मग फंक्शन आहे म्हणता फंक्शनचा काढला बेटा मग उरला कोण डेरिव्हेटिव्ह जो कोणाचा करायचा अँगल काय x टू पावर 4 प्लस 4 चलो आगे हा पार्ट दशाला तसा x टू पावर 4 चा बोला 4x cube संपलं का हा जसं लिहायचं बरं तेवढंच लिहायचं आन्सर म्हणजे कळलं का काय करायचं एवढा पार दिसला तसा कुठल्याचा डेरिव्हेटिव्ह त्याचं चला लिहिती एवढा आलोस sec ऑफ चला बघा समजला असेल लिहून घ्या x टू द पावर प्लस 4 हा अँगल आहे त्याच्यानंतर tan ऑफ अँगल याचा tan ऑफ x टू द पावर 4 प्लस 4 हा ऐका बघा हा पण याचा अँगल आहे याच्यानंतर sec स्क्वेअर हे मागचा पार दशाला तसा आणि पुढच्या आता x टू द पावर 4 चा डेरिव्हेटिव्ह डोक्यावरला काढलं काढ्या पेटला भरला 1 ने कमी केला 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 हे तुमचं फायनलचं आन्सर असणार आहे बघा कस कस केलं sec tan x टू द पावर 4 पावर फंक्शन अँगलचा काढायचा आहे पै दिलेला प्रश्नाला वाय मानायचं दिलेला प्रश्नाला वाय मानायचं मानलं डिफरेंशियल विथ रिस्पेक्ट टू x हाय का dy/dx y ची किंमत घ्यायची आणि ठेवायचं कळलं आता पुढे इक्वलच्या खाली इक्वल आलं सेकचा डेरिव्हेटिव्ह पावर नाहीये काय का तीन गोष्टी वे या डेरिव्हेटिव्हच्या साईनला तीन गोष्टी विचारायच्या काय तुझ्याकडे पावर आहे का फंक्शन आहे का अँगल आहे का मी म्हटलं पावर त्यामध्ये इल्ला नाहीये मग कोणाचं फंक्शन आहे कोण आहे सेक आहे मग सेकचा डेरिव्हेटिव्ह काय आहे सेक इनटू टॅन अँगल ऍज इट इज बघा पावर विचारला नव्हता फंक्शन होता काढला उरला कोण अँगल मग डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा अँगलचा अँगल काय
tan x to the power 4 plus 4 होता मग angle चा derivative मागचा part दिसला तसा मग आणखी इथं आलो बघा आणखी इथं आलो इथं आल्यावर मग काय झालं tan चा derivative काय sec square पुढे गेला इथं sec square angle दिसला तसा पुन्हा derivative कोणाचा angle चा power नाहीये function आहे function चा derivative काढला पुन्हा derivative कोणाचा काढायचा angle चा मग angle चा काढला angle चा derivative संपलं हाय का हा पार्ट वरला दिसला तसा x to the power 4 चा डेरिवेटिव 4x³ 4x³ अपॉन 2